बाबा बाबा चॉकलेट दिया ना बाबा। काय रे काय करतोय इकडे तू? काय नाही सायकल का ना इकडे तिकडे बामट्या मार राहिलाय? जेवलं नाही घालून तू? नाही मग चॉकलेट खाऊ नको ते दात द्या ना राहिले का गावाली एकटी? भाकर खात येते का तुला माहिती का आमच्या काळात गोळाचा काला करून असे साठ करून खात होतो आम्ही? हे काय चॉकलेट चुकलेट खाते तुम्ही? चॉकलेट बिकलेट नका मागे जाऊ आणि तुझ्या जेवायला दिलं तुला? नाही का बर ते जायला आता जे पुरी असं निघाले ना काय करावं काय झालं जेवायला नुसतं नट्टा खट्टा करी जा हे लेकर त्यांची हाडं दिसू राहिले फार काही समजत सुद्धा नाही त्यांना। चॉकलेट बिकलेट खाऊ नका काय काय रिकमे काम करू नका उद्या जरा आलं लक्षात हा इकडे जरा पारत हाड कधी सोडायला द्यायची आली जरा की काय कपडे काय शिकेले पडला तर काय गुड्या पार बुंड्या भरून आला इकडे तिकडे बॉम्बा मारी दिलं तो घरात काय अभ्यास बिभ्यास नाही करतात का शाळेत काही हा लक्ष देते ना तुझ्याही काही तो आहो इकडे काय ही बाई कोण दिसत रे काय माहित कोणी नेमकी जायला माहिती जर ती केस बिस लय डवळे दिसू राहिले तिचे कोणी बाईचे ना हा एक काम कर तू घरा जाऊ मी आप वय तुझा घरी सायकल घेतो आवली आहे बरा सायकल घे सर हे ऍड्रेस सांगा ना मला थोडं काय सर हा कुठून आला पण तुम्ही? मी दिल्ली। कुठून? दिल्ली। दिल्ली हा थोडं मोठे बोला कानाने ऐकू येत नाही ना हा दिल्ली हो दिल्ली 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 ऐला इकडे कुठं पण दिल्लीवरून या गवा घुसाडीत जरा मागून देईल घुसाडून पण का असं येते लय जाणवर यांच्या येते आमचं अहो मला हे सांगा ना पत्ता सांगा ना तुम्ही पण कुठून आले दिल्लीवरून आले का? हो दिल्लीवरून आले। कशाने आले पण? कशाने आले ट्रेननी। टॅक्सी नव्हतं का? नाही टॅक्सी नव्हती ती तू ते इथपर्यंत टॅक्सी धरून कसं काय येईन मी? ट्रेननी आल्या तुम्ही? हो ट्रेननी आले मी। बरं मग पण मग इकडे कुठं आल्या बा असं? मग तेच तर सांगते ते पत्ता सांगा मला तो कोणचा हा पत्ता असं असं बरं मी काय म्हणतो बोला तिकडून तुमचं घर आहे का तिकडं दिल्लीला? हो घर आहे आमचं। कावलाच आहे का पत्र्याच आहे का बंगला आहे? बंगला आहे। सिमेंटचा आहे का असा? हो। टी व्ही आहे घरात? हो। काय विचारते मला असा प्रश्न? नाही मी विचारतोय म्हणजे म्हणलो विचारून घेतो असं आहे की नाही? हा पण आहे आमच्या घरी सगळंच आहे। सगळंच म्हणजे काय पण टी व्ही आहे ना? हो आहे ना। हा का आओ पण तुम्ही मला ते ऍड्रेस सांगा ना मला जायचंय। ऍड्रेस सांगायचंय तुम्हाला पण बाई इकडे कुठं आल्या तुम्ही बस? अहो मलाच माहित नाही मी इथं नवीन गावात आली आहे मी कुठं आली मलाच माहित नाही। जनावर घुसील तुम्हाला या अंगवान असं उभं राहा तिकडे म्हणजे हाकलं ना मग तुम्ही आता ते असं वासन येऊ राहिलं तुमच्या का मग मी कस काय हॅ नाही हाकलं ते तुमच आहे ना? माझंच आहे पण ते तुलाही पाहून राह बिथरलंय ते मला पाहून हा ना मग ते नवीन बाई पाहिलं बिथरत ते पण असंच त्याला काय झालं मला पाहून? अरे बिथरलं म्हणून राहिलो बा त्याला नवीन वाटत डोळ्याला वेगळं दिसलं ना। काय वेगळं दिसलं बा आता मी गेलो तर ते लांब होत तू गेल्यावर जवळ येत असं ती पण माझ्यात काय वेगळं दिसलं आता मला काय माहित बाई केस असे डवळे का बरं तुय माझे केस डवळे नाही कलर आहे कलर कलर आहे हो म्हणजे कलर लावेल का? हो कोणता कलर आहे कोणता कलर आहे? हायलाइट्स म्हणतात याला काय तुम्हाला नाही समजायचं बाई पावडर लावून आली का तोंडाला मग काही नको लावू का मला वाटलं पीठ लावलं का येऊन विचार राहिलो असं पावडरच लावतो तोंडाला कोणी पीठ लावतो का तुमच्या गावात पीठ लावतो का? लय चकाट दिसली ना म्हणून पाहिलं मी अजून दिसलोच नाही मला असं ना म्हणून म्हणलो बाई लय चकाट दिसू राहिली बा असं हा अहो पण मला ऍड्रेस सांगा ना। हा ऍड्रेस सांगायचंय ना। हा ट्रेननी आल्या तुम्ही? हो ट्रेननीच आले मी। टॅक्सीने आल्या असत किती भारी काटलं असं मग टॅक्सी कुठून आणू मी
मी आता इथं ट्रेन उतरले स्टेशनला आणि मग त्याच्यानंतर रिक्षा पकडली आणि मग इथं आले. त्यांनी सोडलं मला, पण आता इथून कुठं जायचं मला काही समजना, म्हणून तुम्हाला विचारलं मी कुठं जायचंय. आता आता किती वेळ पाणी प्यायला तुम्ही? पाणी हा ताण ना, आता दिल्लीवरून आल्या ना, मग पाणी किती प्यायला? बस खूप पिलं. थम्सअप प्याला का? हा पिलं. भात खाल्ला का? नाही, ट्रेन मध्ये भात नाही खात. मग काय खाते? मी काहीच नाही खाल्लं, भूक लागली. मला जायचंय, मला पत्ता सांगा. मला चायनीज लय आवडत असेल. हा हा, आमच्या दिल्लीमध्ये खूप छान भेटतं. नाही, तुम्ही दिसतात तसं चायनीज सारख्या, म्हणून तुम्हाला म्हणलं. चायनीज लय आवडत असेल तुम्हाला. आओ, चायनीज आमच्या दिल्लीमध्ये ना मोमोज असतात ना, तुम्हाला माहित नसेल, ते खूप भारी भेटतात इथं. भाई, साडी कोणत्या दुकानात घेतली ही? आमच्या दिल्लीमध्येच घेतली. सगळं दिल्लीतच भेटत का? आता मी दिल्लीची आहे तर मग सगळं तिथूनच घेईल ना मी. म्हणजे धोतर भेटेल का दिल्लीत आपल्याला? भेटेल ना, का नाही? धोतर? हो. मग यायला पाहिजे तुमच्या संग दिल्लीला. चला ना. मग लय मजा होईल माझ्या ना. कसली मजा? धोतर घ्यायची. हा ते आहे. होईल ना मजा? हो होईल ना. बॅग कुठून घेतली भाई? दिल्लीवरून. दिल्ली सगळं दिल्लीवरूनच घेते. लय लोंब राहिली खाली, म्हणून राहिली बस. हा, त्याच्यात खूप कपडे झाले ना, म्हणून लोंबती ती. काय काय कपडे त्याच्यात? त्याच्यात आहे ना खूप सारे कपडे. आता अय्या, हे काय पिताय? लांब कांडी म्हणते याला. हे अशी? हा, तिसाची नंबर एक, नंबरची एक, तीस नंबर एक लांब कांडी. हा का? आमच्या इकडे ती वेगळी भेटते ना, म्हणून विचारलं मी. बाई, कपडे काय काय पिशी सांगितले नाही म्हणलो. माझे कपडे तुम्हाला काय करायचे? तुम्ही मला ऍड्रेस सांगा. दिल्लीचे कपडे कोणते कोणते मग विचारायला पाहिजे ना. माझे ना मग कोणते पण मग असं बा. साडी परत आतले. तुम्हाला काय करायचंय? नाही विचारलं, आतले कपडे बाहेरचे कपडे सगळे आहे का? हा हा सगळे. तुम्ही मला ऍड्रेस सांगा फक्त. बाई, चपला कुठून घेतल्या? दिल्लीवरून ना. सगळं दिल्लीवरूनच घेता का तुम्ही? हो सगळं दिल्लीवरूनच घेते. म्हणजे दिल्लीला मोठं मार्केट आहे का? मार्केट नाही आहे, शहर आहे. तो शहर आहे का? हा. चष्मा? हो. चष्मा कुठून घेतला? दिल्लीवरूनच ना. तुम्ही माझं डोकं का खाताय? तुम्हाला मी पत्ता विचारला ना, पत्ता सांगा मला. मी डोकं नाही खात, इडी पेतोय मी. डोकं का नाही? मला पत्ता सांगा पटकन. चला, एक तर बॅग झाली जड, मला जायचंय. ही टिकली कुठून घेतली बाई? देवा, ही पण दिल्लीवरून ना. अरे सगळं दिल्लीतच भेटत. हा सगळं दिल्लीतूनच घेतली. आओ सर, मी तुम्हाला काय विचारते, मला पत्ता सांगा पत्ता. अरे हा पत्ता सांगायचा काय तुम्हाला? मा कुठे ते ध्यानात राहिले. बांगड्या कुठून घेतल्या बाई? ही बांगडी आहे का? हा काय ती? ती ब्रेसलेट आहे, बांगडी नाही. लई चमकळाय होती तर. हा मग मायला लई चमकळाय बरं का बाई. आओ तुम्ही मला पत्ता सांगा. बाप, पत्ता सांगायचं जे मी कुठे नाही म्हणतो. बाई, हा साबण कोणचा लावते अंगाला? देवा, काही खरं नाही, कुठं आले मी आणि ह्या माणसाच्या मागं लागली. बरं, तुम्ही माझं चिठ्ठी द्या बरं. अहो मी सांगतो ना तुम्हाला, सांगितलं ना पत्ता. गरज नाही, चिठ्ठी द्या माझी. मी खरंच सांगतो, मी देवा शपथ तुम्हाला पत्ता सांगतो. म्हणजे वाचना, साबण कोणते लावता, कपडे कोणते घालता, काय करता. मी लावतो, लावत नाही मी तुम्हाला. पत्ता सांगतो मी तुम्हाला, सांगितलं ना. मी सांगा ना मग, मी कशासाठी उभी इथं? ती कधीची काय ओढताय तुम्ही? ते बीडी म्हणता ना. हा काय ओढताय? लांब कांडी बीडी, तीस नंबर इडी. ती लांब कांडी असो नाही तर छोटी कांडी असो, मला ऍड्रेस सांगा. मला लय आवडत लांब कांडीच. बाई, हा चपला कुठून आणल्या त्याने सांगितलं तुम्ही मला? देवा, दिल्ली दिल्ली. हे लाल लाल काय लावले बाई? कुकू आहे का? देवा, कुठे येऊन फसले यार मी. लिपस्टिक आहे ती. ही कुठून घेतली मग? ही पण दिल्लीवरूनच घेतली मी. बाईला सगळी बाई अख दिल्लीतच घेतली का? काय कळत नाही मला. हो सगळं दिल्लीवरूनच घेतलं. हरियाणात काय घेत नाही का तू? काही नाही, मला नाही आवडते हरियाणा फरियाणा. तुम्ही माझा ऍड्रेस सांगा. चला, या गळ्यातलं कुठून घेतलंय बाई? कुठं आली यार? माझा पत्ता द्या इथं. चला, पत्ता देतो ना. पत्ताचं कुठं काय म्हटलं? नाही नाही, द्या पटकन. मी काय म्हणतो, नाही ते सगळं बरोबर. पत्ता आईला स्वक्ष दिल्लीलाच घ्यायला असतील ना. हा बारी वर करून दाखवा ना मला सॉक्स. माझे सॉक्स तुम्हाला का पाहिजे? पाहिले म्हणजे
सांगतो असं मी ती बाकी नाही मला दाखवायचे माझा बॅग मला जड झालाय मला पटकन ऍड्रेस सांग मग खाली ठेव ना जड झालं तर आपण हलकं करून घेऊन त्याला काय नाही नाही इथं माती आहे सगळी माझी बॅग खराब होईल काय नाही म्हणजे बॅग जड झाली ती पाहू राहिलो तुम्हाला खरंच असं भाई तुमचा जन्म दिल्लीला झाला का नाही माझा जन्म इथं झालाय मला ऍड्रेस सांगा ऍड्रेस सांगू राहिलो मी कुठं काय एवढं धावपळ करू राहिलो तुम्ही सांगा ना तुम्ही हा सांगतो ना मी कुठं नाही म्हणलो तुम्हाला इरिटेट भाई ये गे काय करू मला जर वाचतायचं असत तुला ऍड्रेस एवढं सांगितलं नसतं की म्हणजे एवढं वेळ माझा टाइमपास केला का अरे मला वाचता येत नाही भाई अरे यार तुम्हाला समजतं का काही इतका वेळ मला इथं का थांबून ठेवला मला काही समजत नाही आता मी पाहिलं घाटपावर तो का म्हणून विचारलं पाहुणे आले पाय पाहुणे पाहुणे हॅलो मावशी तू इथं काय करते इथं हे ऍड्रेस विचारत होती हा सांगत नव्हतं मला अगं त्याला तो कधी शाळेत तरी गेलाय का कधी आणि तू याला विचारू आली हो चल आपल्या घरी आता जाऊ आपण कधीच येण्यासारखं टाइमपास केलं माझं तो मूर्ख आहे तो मला काय ग मावशे तुला हाच भेटला का इथं मी इथून येत होती मला दिसला तो म्हणून मी गेले त्याच्याकडे विचारायला त्याला चल काय आज दोघे तुला काही कोणाच्या मागे लागत राहते येड्यावानी कधी आली तू मला येऊन आता अर्धा तास झाला ना.